नमस्कार मित्रांनो, आगे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता वाजलेत 11:30. काल आम्ही काहीतरी 8-8:30 पोचलो तिकडून गणपतीपुळेवरून मावशीकडे पोचलो. जेवण खाऊन गेलं, त्याच्यानंतर थोडा टाईमपास केला. खूप थकलो होतो, जेवायची पण इच्छा नव्हती खरं तर, पण एवढं केलं होतं तर म्हटलं ठीक आहे जेऊ आणि मग झोपू. झोपलो इवलो आरामशीर, मग त्याच्यानंतर निघालो. आता सकाळी 11 निघालो आम्ही, नाश्ता विश्ता केला. सो आता आम्ही परशुराम घाटामध्ये. आता इकडे आल्यानंतर मला एक गोष्ट माहिती पडायला लागली. आधी मला काही माहिती नव्हतं इथलचं, म्हणजे कोणता घाट आहे काय आहे काहीच नव्हतं माहिती मला. सो आता माहिती पडलं. त्या दिवशी तर आम्ही रात्रीच आलो, तर त्याच्यामध्ये मला काहीच समजलं नाही. बाजूला डोंगर काही काही बघायला भेटायचं नाही. आता तरी दिवस चाललं आहे, सो काहीतरी बघायला भेटेल. सो परशुराम घाटामध्ये. सो आता आम्ही चाललो टुवर्ड्स हरिहरेश्वर. सो हरिहरेश्वरला जाणार आम्ही वेलसच्या इथे एक फोर्ट आहे, काहीतरी बीवरनं नाव आहे, बँकटॉक का असं काहीतरी आहे. तो त्या फोर्टच्या इथून आम्ही फेरी करणार आहे. सो आता आम्ही ऑन द वे. हा घाट संपला की काहीतरी मडगड की मडगड असं काहीतरी गड असं काहीतरी आहे रोड, तिथून आपण टुवर्ड्स वेलसला जाणार आहे. काय सगळे नवीन नवीन नाव आहेत, तर लगेच पाठ नाही होणार, टाइम लागेलच. आणि निघताना व्हिडिओ केली असती, पण थोडं इमोशनल ते सगळं चालू होतं, म्हणून काय व्हिडिओ बनवता नाही आपल्याला. आणि बॅग लगेज बिगेज सगळं खूप सारं लगेज आहे, म्हणजे तर माझ्या पायाच्या इथे पण लगेज आहे, मागे पण आहे, पायाच्या इथे लगेज आहे. हे मागेच लावणार होतो टॉप बॉक्सवर, पण नंतर हवेने ते हालेल म्हणून ते पायापाशी ठेवलं आहे. सो याच्यामध्ये काय ते तुम्ही ह्या पिशवीमध्ये काय ते तुम्ही प्रेरणाला विचारू शकता. सगळं तिचं सामान आहे. तुझ्या माहेरची कशी काय, तुझ्या माहेरची कशी काय, तुझं नाही झालं, माझ्या मम्मीचं. आपण माझ्या बघितलं, हे बिना गाववाले, हे गाव नाही हे इनको. सो जिथे जिथे आम्ही राहिलो तिथे तिथे तिची वटी भरली गेली. सो तेच सगळं या पिशवीमध्ये खजिना. ठीक आहे, आता मी गाडी चालवतो. खूप ऊन आहे, चटके बसतात, माझे स्किन पूर्ण लाल झाली आहे, माहिती नाही कशामुळे. ते नंतर तर रात्री त्याच्या पूर्ण खात सुटेल त्याच्यावरती. आणि ही काय लवकर निघत नाही कुठून. सो एनिवेज आता आपण पुढेच भेटू तुम्हाला डायरेक्ट.
जस्ट आपण मंडनगडला पोचलो आणि आता वाजत 2 काही अजून किती आपल्याला 30 ते 40 किलोमीटर आपलं बाणकोडला पोचायला. बाणकोडवरून आपल्याला बोट की फेरी बोलतात ते जस्ट इथे रेल घेतला. ATM मधनं पैसे पण काढत होते, ATM भेटत नव्हता. शेवटी फायनली भेटला, तो ATM मधनं पैसे काढले, पाणी बिणी केलं, पेट्रोल भरू. असे सायलेन्सर लावतात ना एकदम अँटी, म्हणजे थांबलो जर आवाज येत नाही. पुढे जाऊन पेट्रोल भरू आणि मग नंतर फेरीकडे जाऊ. आता पण डायरेक्ट पुढे. सो फायनली आपण बाणकोडमध्ये पोचलो आहे. सो इथून आपण जेटीने जाणार आहे. हरिहरेश्वरला काहीच किलोमीटर बाकी आहे. त्याच्यानंतर आपली जेटी येईल आणि मग तिथून फेरीमध्ये टाकून बाणकोटला जाऊ. बाणकोट बोलतो, हरिहरेश्वरला जाऊ. इथेच आपल्याला पोचायला 3:15 झालेत. आपण जेटीवर बसलो आहे फायनली. तिकडे जेटीची तिकीट असेल तो जायलो पण याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो आपण. म्हणजे भारी आपण तिकीट काढली आहे. इथून 4 वाजता आपली ही फेरी आहे जी तिकडून आली आहे आणि आता परत आपण तिकडे जाणार आहे. तिकडे घे, त्याचा फोटो घे ना. तिथे एक मॅप आहे, त्याचा फोटो घे ना. आता ह्या गाड्या बाहेर निघाल्या की आपण तिथे गाडी घेऊन जाऊ. तिकीट आपल्याकडे आहे, सामान आपलं आहे. याची काही जास्त तिकीट नाही आहे, 60 रुपये गाडीचे घेतले आणि 16 रुपये आमच्या दोघांचे घेतले. सो टोटल असे 76 रुपीज घेतले आमच्या दोघांकडून. आता आम्ही फेरीमध्ये टाकतो गाडी. घेऊन जाऊ, घेऊन जाऊ. बघ काय बोलतो, तिकडे घेऊ. बाजू आडवी लावू. फायनली आपण पोचलो आहे आणि आता आपण चाललो आहे
आता इथून समोरून 4 ते 5 किलोमीटर आहे असं ॲज पर जसं सांगितलं, पण आय नो जास्तीच असेल. सो लेट्स सी किती टाईम लागतं अजून पोचायला हरिहरेश्वरला. सो फायनली आपण आता नियर बाय हरिहरेश्वर पोचलो आहे. सो इथून दिवे आगार बीच 38, आरवी बीच 26 म्हणजे हे ह्या साईडला आहे, आणि श्रीवर्धन पण त्या साईडला आहे. बट आपण चाललो आहे हरिहरेश्वरला. सो ही आहे हरिहरेश्वरची एंट्री, इथून आज जाणार आहे. हरिहरेश्वर इकडेच ना दादा? एकदा विचारून कन्फर्म करून घेतलं, कारण का कसं चुकायला नको. सो इकडे आपल्याला जायचं आहे. सो त्याच्या आधी आपल्याला काय शोधायचं आहे? पण ते कुठे आहे काय ते? सो जेवायचं तर ते प्रेरणाने सांगितलं आहे, तर तिथे जेवायला लागणार, नाहीतर ती जेवणार नाही. सो ती तिथे जेवेल आणि आपण शोधू कुठे आपल्याला काय भेटत आहे ते. मी लास्ट टाइम येऊन गेली आणि तिथलं जेवण खूप छान असतं म्हणून सजेस्ट. ओके, ती लास्ट टाइम येऊन गेली आहे आणि ती तिथे जेवली आहे, तर तिने ती जागा सजेस्ट केली. ते म्हणजे आता आपण काय शोधतोय, भक्त भवन ना? काय पण कुठे जायचं आपल्याला? काय तिकडे मंदिरात जायचं डायरेक्ट? काय भक्त निवास? हा, असं होतं. आपण भक्त निवास व्हिडिओ नाही बघितला? भक्त निवास मध्ये चाललोय आपण. इथे डायरेक्ट प्रूफ मिळालं की माझा नवराच माझा व्हिडिओ बघत नाही. सो भक्त निवास पशी जाणार आहे आपण. कुठे आहे तुझा भक्त निवास? इकडे.